नमस्ते दोस्तों, आज का वीडियो हम आपके लिए कुछ अलग लाए हैं। आज हम आपको दो प्रोजेक्ट के बारे में कंपैरिजन करके बताएंगे। ये हमारा पहला ट्रायल है, तो अपना फीडबैक जरूर दीजिएगा। थैंक यू। अरे संकेत। अरे बोल ना आदित्य। अरे बिना एक फ्लॅट घेतलाय। कुठे? डोंबिवली मध्ये, शिलफाट्याजवळ। शिलफाट्याजवळ? हा। अरे लोधा ग्रुपचा प्रोजेक्ट आहे, तू पण घेणार होतास ना फ्लॅट? हो, मी पण शिलफाट्याजवळच घेतोय। कोणता प्रोजेक्ट? रेजन्सी ग्रुपचा। रेजन्सी ग्रुप ऐकल्यासारखं तर वाटतंय। रेजन्सी ग्रुप खूप मोठा नोन ब्रँड आहे, ऍक्च्युली म्हणजे ओळखीचाच ब्रँड आहे, आणि त्यांनी 2001 पासून आपल्या मुंबईमध्ये मार्केटमध्ये नाव कमावलं आहे। अच्छा। आणि त्यांचे जवळपास 20 प्रोजेक्ट त्यांनी मुंबईमध्ये कम्प्लीट केलेले आहेत सध्यापर्यंत। आणि त्यांचं एक नवीन लॉन्च येतं डोंबिवलीमध्ये, रेजन्सी अनंतम म्हणून। पण तू कुठे घेतोय? अरे मी लोधामध्ये घेतलंय। लोधा प्रोजेक्ट बद्दल तुला माहिती आहे का? अरे लोधा प्रोजेक्ट 1980 पासून मार्केटमध्ये आहे, आणि 2005 त्यांनी ठाण्यामध्ये सगळ्यात मोठी बिल्डिंग बनवलेली। हे तर काहीच नाही, लोधाच्या ऑल ओव्हर मुंबईमध्ये भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, जसे की लोधा अमारा झालं, लोधा अल्टामाउंट झालं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्लीचा द पार्क, तो सुद्धा लोधाचाच आहे। आणि रेजन्सी ग्रुपचे पण मुंबईमध्ये खूप प्रोजेक्ट आहे। मुंबई ठाणा ह्या भागामध्ये तुम्ही गेल ना, तर तुम्हाला रेजन्सीचे ग्रुपचे खूप सारे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतील। ओके ओके। आणि रेजन्सीचं लोकेशन काय? रेजन्सीचा जो अनंत प्रोजेक्ट आहे, तर त्याचा शिलफाटा रोडवरच प्रोजेक्ट आहे। तो आपल्याला कल्याण स्टेशन पासून लगभग 20 अंतरावर आहे, आणि डोंबिवली पासून तर फक्त 9 अंतरावर आहे। अरे सेम, माझा सुद्धा प्रोजेक्ट शिलफाटावरतीच आहे, तो डोंबिवली पासून 20 आहे, आणि कल्याण पासून काहीतरी 30 आहे तो प्रोजेक्ट। अरे संकेत, तुझ्या प्रोजेक्टचं कॉन्फिगरेशन काय? हा, माझ्या प्रोजेक्ट मध्ये ना 1 BHK पण बघायला मिळतील, आणि 2 BHK देखील बघायला मिळतील। ओके। अरे माझ्या प्रोजेक्ट मध्ये 1 BHK 2 BHK आहेच, पण त्याच्याबरोबर 2.5 BHK पण आहे। अरे वा, मस्तच। अरे संकेत, किती BHK घेतलायस तू? मी 2 BHK घेतलाय। 2 BHK? आणि कॉस्ट काय? कॉस्ट मला जवळपास पडली 70 to 71 lakh। अरे तुला महाग पडली आहे मग। मी पण 2 BHK घेतलाय, पण मला ऑलमोस्ट 59 lakh ला आली आहे। 59 lakh? पण तुला कार्पेट एरिया केवढा मिळालाय? 450। ऍक्च्युली तुला कार्पेट एरिया खूप कमी आहे, मला विदाउट बाल्कनी इन्क्लूड करता 780 स्क्वेअर फीट एरिया मिळालाय। आणि तुझं पोझिशन काय? पोझिशन मला थोडं अर्जंटच हवं होतं, तर यांचं मार्च 2023 पोझिशन मिळणार आहे, तर मग मी इन्व्हेस्ट करून घेतलं। अरे मला अर्जंट पोझिशन नको होतं, म्हणून मी इथे इन्व्हेस्ट केलं, कारण 2025 ची यांचं पोझिशन डेट आहे, सो आय एम ओके विथ इट। अच्छा, म्हणजे 2025 पर्यंत थांबायला तू तयार आहे? हो हो। अरे माझ्या प्रोजेक्ट मध्ये ना 1 BHK आणि 2 BHK, आणि स्पेशल म्हटलं ना तर 1 BHK चा वेगळा टॉवर आहे, आणि 2 BHK चे वेगळे टॉवर आहे। अरे माझ्या प्रोजेक्ट मध्ये 1 BHK विथ बाल्कनी विदाउट बाल्कनी पण आहे, 2 BHK विथ बाल्कनी विदाउट बाल्कनी, आणि ज्यांना 2.5 BHK हवं आहे ना, त्यांच्यासाठी पण फ्लॅट्स अवेलेबल आहेत। अच्छा, मग तुझ्या प्रोजेक्ट मध्ये अमेनिटीज काय काय अवेलेबल आहे? माझ्या प्रोजेक्ट मध्ये अमेनिटीज रुबी गार्डन, किड्स प्ले झोन, टेम्पल, पार्टी लॉन एरिया, पर्ल गार्डन, टेनिस कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, वॉकिंग ट्रेल, सीनियर सिटीजन कॉर्नर आणि क्लब हाऊस, एवढे सगळे अमेनिटीज मला एवढ्या कमी पैशात मिळत आहेत। माझ्या प्रोजेक्ट मध्ये एवढ्या अमेनिटीज आहेत ना, थांब मित्र, मी फॉरवर्ड करतो ब्रोशर, तर तू त्याच्यात चेक कर। ओके, बघ आलं का? अरे थांब। ओके, आणि यामध्ये जे स्पेशल अमेनिटीज आहे ना, तर मी फक्त तेवढं सांगतो। ओके, जसं ते गजीबो झालं, बेंचेस झाले, ग्रास पेवर। चल मग, बरं झालं आपण दोघांनी घर घेतलं। होय, पण मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की माझं जे घर आहे ना, ते डोंबिवली स्टेशन पासून एकदम 9 अंतरावर आहे, म्हणजे मला कसं ऑफिसला जायला उशीर नाही होणार। आणि जर कॉन्फिग्रेशन बद्दल बोलायचं झालं, तर याच्यामध्ये आपल्याला 1 BHK 2 BHK बघायला मिळतात, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लॅटमध्ये आपल्याला बाल्कनी मिळतात, आणि सर्वात महत्वाचं सांगायला गेलं तर कार्पेट एरिया खूप चांगला दिलेला आहे रेजन्सी ग्रुपने। आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली ना, तर जेव्हा ह्यांचा जेव्हा फेज 1 जेव्हा पोझिशन होतं, तर ते जस्ट कोविडच्या वेळी आलं होतं, पण तरी देखील यांनी आपल्या फ्लॅटचे पोझिशन दिले। हा, आणि त्यामुळे मला ह्या ब्रँडवर ट्रस्ट आला, आणि मी ह्याला एक ट्रस्टेड ब्रँड म्हणून मानतो। अच्छा, जर तू ट्रस्टेड ब्रँड बद्दलच बोलतोय, असं ट्रस्टेड ब्रँड तर लोधा पण आहे, म्हणजे लोधाने एवढे वर्षात एवढे छान छान प्रोजेक्ट दिले आहेत। सेकंडली कॉन्फिग्रेशन, म्हणजे ज्याला 1 BHK विथ बाल्कनी हवा आहे तो सुद्धा घेऊ शकतो, ज्याला विदाउट बाल्कनी हवा आहे तो पण घेऊ शकतो। 2 BHK आणि 2.5 BHK ला सुद्धा विथ बाल्कनी आणि विदाउट बाल्कनी दिले, म्हणून मी हा प्रोजेक्ट चूज केलाय। अरे आदित्य, मला एक गोष्ट सांग, तुमचा जो लोधा पलावा हा जो ग्रुप होता, तर त्याचा काहीतरी कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काहीतरी इश्यू जनरेट झाला होता। एक्झॅक्टली, तो जो पलावामध्ये कन्स्ट्रक्शन क्वालिटीचा इश्यू झालेला ना,
त्याच्यातूनच शिकून यांनी जो आत्ताचा प्रोजेक्ट बनवलाय लोधा कोडनेम प्रीमियर, त्यामध्ये खूप चांगलं कन्स्ट्रक्शन मटेरियल त्यांनी यूज केलंय आणि त्यामुळेच मी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केलंय. तर फायनली आपलं एक घर झालंय, इस बात पे चाय पी लेते हैं. चला कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स यू. तो ये था छोटा सा ड्रामा आपको दो प्रोजेक्ट के बारे में छोटा सा इंट्रोडक्शन देने के लिए. अगर आपको इन प्रोजेक्ट के बारे में और कुछ भी जानना है तो नीचे दिए गए डिस्क्रिप्शन पे इन दोनों प्रोजेक्ट्स के लिए डिटेल वाली लिंक भी दी गई है. अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो लाइक और कमेंट ज़रूर कीजिएगा और हमारे चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा. और किसी तरीके का भी कंसल्टेशन चाहिए आपको प्रॉपर्टी खरीदने में, कोई भी तरीके का गाइडेंस चाहिए, कोई भी हेल्प चाहिए, तो नीचे दिए गए व्हाट्सएप नंबर से हमसे संपर्क कर सकते हैं. थैंक यू.